नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगली येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी होणारा समस्त ओबीसी महामेळावा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आज हमाल भवन सांगली येथे गुरुवारी आयोजित पत्रकार बैठकीत समस्त माळी समाज बांधव तसेच मुस्लिम समाज बांधवांनी या ओबीसी महामेळाव्याला पाठिंबा दर्शवला आणि आपल्या समाजातील समाज बांधवांचा मोठ्या संख्येने या महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन समाज नेत्यांकडून करण्यात आले। तसेच यावेळी या दोन्ही समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि संघर्षासाठी सहभागी होतील असा विश्वासही यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आला। संयोजन समितीच्या मार्गदर्शनाखाली हा महामेळावा भव्य दिव्य होण्यासाठी या दोन्ही समाज नेत्यांनी विश्वास व्यक्त केला। जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, शासकीय नोकर भरतीत ओबीसी प्रवर्गाचा अनुशेष भरून काढावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या पत्रकार बैठकीत बाळासाहेब गुरव, शशिकांत गायकवाड, शरद झेंडे, बालाजी शिंदे, बाळासाहेब सानप, आनंदराव वाघमारे, विनायकराव खरमाटे, शरद कोळी, मेळावा संयोजन समिती अध्यक्ष अरुण खरमाटे, फारूक पठाण, जयसिंग कोळी, सतीश कोळी, सागर कोळी आदि मान्यवर उपस्थित होते। मेरा नाम फारूक फैजुल्ला खान पठान, जयसिंहपुर, और महाराष्ट्र राज्य का अध्यक्ष हूँ मैं। अल्पसंख्यक सेल विनय कोरे सौकर की तरफ से आमदार की भी मैं लड़ चुका हूँ, और ये काम करते करते ये जो चळवळ है ओबीसी की, विजय वड्डेटीवार साहब ने जो कार्यक्रम शुरू किया है पूरे ओबीसी लोगों को लेकर, यानी इनके ऊपर जो जुल्म हुआ है आज तक, उसको ये करने के लिए हम लोग भी अभी सब लोग तैयार हैं। पूरे महाराष्ट्र के अंदर ये विजय वड्डेटीवार साहब के हाथ बलकट करने के लिए ये 25 तारीख का जो मेलावा है, इंशाल्लाह हज़ारों के संख्या में मुस्लिम लोग वहाँ पर मौजूद रहेंगे और मैं उसका नेतृत्व करूँगा और ये हमारे सभी भाई उसकी मदद करेंगे। येणारी 25 तारीख ही आपली फार महत्वाची तारीख आहे। या तारखेला या सांगली जिल्ह्यामध्ये एक पिवळं वातावरण निर्माण झालं पाहिजे याची तुम्हाला सगळ्यांना माहिती, तुम्हाला विनंती करतो। या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला ओबीसीचा मेळावा आहे। आमच्या इकडे ओबीसीचे मेळावा घेणार मला काही दळ जात नाही, पण या पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज कुठेतरी एकमेकाच्या मागे जोडलेला आहे। आपला आयुष्य लोकांच्या मागे गेलेलं आहे, पण येणाऱ्या काळासाठी तुम्हाला सगळ्यांना ओबीसीच्या मागे उभं राहायचे ही विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे। तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, येत्या 25 तारखेला तक्तीनी त्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांची रजा घेतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। पैठ समाज असू दे, कुंभार समाज असू दे, सुतार समाज, माळी, लिंगायत, अशा अनेक जवळजवळ 150 छोटे छोटे समाज आहेत। ह्या समाजांना म्हणजे मुसलमान समाज असू दे किंवा सगळे असेल, असे अनेक लोक आहेत। हे 150-150 जाती ह्या सगळ्या लोकांना एकदा बोलवून त्यांचं एकदा त्या ओबीसीमध्ये असणाऱ्या लोकांचा एकदा बघा, ज्या काढसीने आहेत ते एकदा मांडायला एकत्र आलं पाहिजे आणि अशा दृष्टीने 25 तारखेला वड्डीवार या महाराष्ट्राचे मंत्री आहेत, त्यांनी येतून सांगितलं आहे, ते ओबीसीचे मंत्री आहेत, त्यासाठी त्यांना काय व्यथा सांगण्यासाठी, त्यासाठी एकदम मेळावा म्हणजे महामेळावा अशा पद्धतीने बोलला आहे, मोर्चा नव्हे किंवा काय नाही, पण आता महामेळाव्यामध्ये व त्यांना त्या पद्धतीने आमच्या काही व्यथा मांडायच्या आहेत, सगळे प्रश्न एकत्रित करायचे आहेत आणि त्या प्रश्नाचा उलगडा व्हावा अशासाठी, आणि त्याचबरोबर त्या नाना पटेल सर आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि हे त्या पद्धतीने येणार आहेत। त्याचबरोबर आणि इतर आमचे शरद पाटील असू देत, विश्वेद कदम असू दे, बाकी असेल सगळे मोठमोठे अशा पद्धतीने लोक येणार आहेत आणि त्या विक्रम सावंत असू दे आणि काय मंडळी असू देत, ह्या ह्या पाठिंब्याला त्या पद्धतीनं लोकांची विचार ऐकण्यासाठी येणार आहेत। मेळावा जो होणार आहे तुमचा 30 तारखेला कुठे होणार आहे आणि आज मेळावा मागणी काय काय असणार आहे? कोळी संघटना, कोळी समाजाने तर तिन्ही संघटनेने तुम्हाला पाठिंबा दिला आहे मेळाव्याचा आणि तुमच्या मागण्या काय आहेत, ह्या मेळाव्या घेण्याचा उद्देश काय आहे ते सांगा आणि जिल्ह्यातून प्रमुख जिल्ह्यातून किंवा महाराष्ट्रातून बोला सर। सांगली येथे होणारा 25 फेब्रुवारी 2021 सकल ओबीसी महामेळावा, या महामेळाव्यासाठी
आज कोळी समाज बांधवानी त्याचप्रमाणे आदरणीय मुस्लिम समाज बांधवानी त्याचबरोबर या ठिकाणी या हमाल भवनमध्ये हमाल भवनामध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये या दोन्ही समाजांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या महामेळाव्यासाठी येण्यासाठी आज पाठिंबा व्यक्त दिलेला आहे। त्यामुळे उद्याचा महामेळावा भव्य दिव्य होणार ह्यात कुठल्या पद्धतीची शंका राहिलेली नाही। 25 तारखेला कोळी समाज बांधव आणि आदरणीय फारूकभाईच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याला हजारोनं या मेळाव्यासाठी ही मोठी संख्या उपस्थित राहते आणि हा महामेळावा भव्य दिव्य स्वरूपामध्ये होणार आहे। या महामेळाव्याच्या संयोजन समितीचे सगळे मेंबर त्यांच्या नेतृत्वाखालची उद्याचा महामेळावा अतिशय भव्य दिव्य होणार असून हा महामेळावा सक्सेस करण्यासाठी संपन्न करण्यासाठी त्या सर्व समाज बांधवांचा पाठिंबा आलेला आहे, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ओबीसी समाज बांधवाची नव्हे सगळ्या समाज बांधवांची जातवार जनगणना करा, यासह ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करा, ओबीसीच्या बांधवांची मुलांची शिष्यवृत्ती द्या, ओबीसीच्या नोकरीतल्या कोटा पूर्ण करा, यासह धनगर कोळी समाजाच्या एसटी प्रवर्गाची मागणी आहे ती पूर्ण करा, त्यांना दिलेल्या सेवा सवलतीच्या मागणी पूर्ण करा, यासह असंख्य मागण्या घेऊन त्या ठिकाणी हा सांगलीचा महामेळा संपन्न होतो।